हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण भारतातील पंतप्रधान व त्यांचा कालावधी पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, या काही आमच्या लिंक आहेत, त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत जाईल. चला तर मग आज आपण भारतातील पंतप्रधान व त्यांचा कार्यकाळ पाहू. तर भारत प्रधानमंत्री भारतीय लोकतंत्रातील 1947 पासून 1923 पर्यंतचा कालावधी. तर पहिले आहेत जवाहरलाल नेहरू, यांचा कार्यकाळ 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964. दुसरे आहेत गुलजारीलाल नंदा, यांचा कार्यकाळ 27 मे 1964 ते 9 जून 1964. आणि लालबहादूर शास्त्री यांचा कार्यकाळ आहे 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966. पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांचा कार्यकाळ आहे 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977. मोरारजी देसाई यांचा कार्यकाळ 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979. पंतप्रधान चरण सिंग यांचा कार्यकाळ 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980. इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ आहे 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984. आणि पंतप्रधान राजीव गांधी यांचा कार्यकाळ आहे 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा कालावधी आहे 2 डिसेंबर 1979 ते 10 नोव्हेंबर 1990. पंतप्रधान चंद्रशेखर यांचा कालावधी आहे 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991. पंतप्रधान PV नरसिंहराव यांचा कालावधी आहे 21 जून 1991 ते 16 मे 1996. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ आहे 16 मे 1996 ते 1 जून 1996. पंतप्रधान हरदीप सिंग देवगौडा यांचा कार्यकाळ आहे 2 जून 1996 ते 18 मार्च 1998. अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ आहे 19 मार्च 1998 ते 22 मे 2004. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ आहे 22 मे 2004 ते 26 मे 2014. आणि शेवटचे आहेत नरेंद्र दामोदरदास मोदी, यांचा कार्यकाळ आहे 26 मे 2014 ते आत्तापर्यंत असणारे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी. तर अशा प्रकारे भारतातील पंतप्रधान व त्यांचा कार्यकाळ आपण पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ नाही आवडला तर अनलाईक करा, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल. तरी धन्यवाद.